नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टिकर मराठी। या तुमच्या कुटुंबात, तुमच्या परिवारात मी विश्वास तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपली ट्रिक नंबर आहे 8। याआधी खूप साऱ्या ट्रिक दिल्या आहेत, आता आपण नंबर द्यायला सुरुवात केलेली आहे, चालेल? तर ट्रिकला तुम्ही खूप सारा रिस्पॉन्स देताय। माझी एवढीच इच्छा आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलांपर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक गरीबातल्या गरीब मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत। जे तयारी करत आहेत आणि ज्यांना गणित कठीण जातो, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओ पोहोचवणे हा एक तुमच्या तुम्ही मला दिलेली एक गुरुदक्षिणा असेल। जसं टिकर मराठीला महाराष्ट्रात नंबर वन केलेले आहे, तसं गणित म्हटलं म्हणजे विश्वास सर, ह्या गोष्टी तुम्ही करून दाखवायच्या आहेत। मी माझं नॉलेज देण्यामध्ये कोणतीही कमतरता दाखवत नाहीये, तुम्ही फक्त शेअर आणि लाईक करण्यामध्ये कमतरता दाखवायची नाहीये। खूप सारे ट्रिकचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। आजपर्यंत युट्यूबच्या इतिहासामध्ये कोणीच एवढ्या दिल्या नाही, एवढ्या ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येईल, चालेल? तर आज सुरुवात करूया आजच्या प्रश्नाला। बघा, आजचा जबरदस्त प्रश्न आहे तुमच्या समोर। काय प्रश्न आहे? की वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 7 पट, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 50 होते, तर मुलाचे सध्याचे वय किती असतील? खूपदा हे प्रश्न विचारलेले आहे। याची मेथड ही सांगतो, ऑप्शन मधून कसं जायचं तेही सांगतो, ठीक आहे? आधी काय करूया आपण, ऑप्शन मधून कसं जायचं ते तुम्हाला सांगतो, कारण याआधी आपण एक ट्रिक मध्ये वैवारीचा प्रश्न बघितला होता, त्याला पण तुम्हाला ऑप्शन मधून कसं जायचं सांगितलं होतं। आता याला सुद्धा ऑप्शन मधून बघा कसं जायचं ते बघा। वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 7 पट होतं, मान्य आहे, किती पट होतं? 7 पट। मग इथं लिहिलं वडील आणि इथं लिहिलं मुलगा, बरोबर आहे, मुलगा। आता ऑप्शनच्या ऐवजी आपण काय करूया, ट्रिक बघूया, काय जी मेथड आहे ते करूया। बघा, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होते? 50 होते। मला सांगा, 5 वर्षानंतर, बरोबर आहे, मग जर आपल्याला आजचं वय काढायचं असेल, आजचं, तर आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावी लागेल। आज 5 वर्षानंतर वयाची बेरीज 50 आहे, आणि इथं सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मुलं वजाबाकी करताना या 50 मधून किती वजा करतील? 5 वजा करतील, राहिलं 45। आता मला सांगा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 5 वजा केले, असे किती विद्यार्थी आहेत, त्यांनी लगेच कमेंट टाकायचे की सर इथं आम्ही चुकलेलो होतो। आता त्याची कन्सेप्ट समजून घ्या काय आहे। बघा, इथं तुम्ही 5 वजा नाही करू शकत, इथं 2 व्यक्ती दिलेल्या आहेत, एक वडील आहेत, एक मुलगा आहे। म्हणजे 5 वर्षानंतर जी 50 बेरीज आहे ना, ती वडिलांचं पण 5 वर्ष आणि मुलाचं पण 5 वर्ष आहे। मग आजचं वय, दोघांच्या वयाची बेरीज काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या 50 मधून 10 वजा करावं लागेल। सर 10 कुणाकुणाचे? वडिलांचे 5 आणि मुलाचे 5, समजतंय का? मग यांची आजची बेरीज किती असेल? 40 वर्ष। बघा, 5 वर्षानंतर किती होईल? 50 वर्ष, आजचं काढण्यासाठी वजाबाकी। जर यांनी 50 वर्ष दिले ना, पूर्वीची दिली असती, तर आपण तुझ्या 10 प्लस केल्या असतं आणि आजपर्यंत पोहोचलो असतो, ठीक आहे? पॉईंट प्रत्येकाचा क्लिअर होत आहे, मला कमेंटमध्ये सांगत राहा। मग मला सांगा, इथं लिहिलं वडील आणि इथं लिहिलं मुलगा, बरोबर आहे, मुलगा। वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 7 पट आहे। बघा, वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 7 पट आहे, मुलगा जर 1 असेल तर वडील किती असतील? 7 असतील। मुलगा जर 2 धरलं तर याला 7 पट 7 × 7 = 14। मग आपण काय करतो, संख्या काय करतो, इथं मानतो, कोणतीही संख्या मानावी लागते। इथं एक्स धरलं असतं तर हे 7 × 1 झालं असतं, परंतु आपण अशा संख्या मानतो ज्याने आपल्याला उत्तर लवकरात लवकर येणार आहे। मग वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 7 पट आहे, मग मुलगा जर 1 असेल तर वडील 7 होतील। मला सांगा, उदाहरणात काय दिले? दोघांच्या वयाची बेरीज, मग दोघांच्या गुणोत्तराची बेरीज केली तर किती झाली? 8। आपण काढली 8, उदाहरणात किती आली? 40। मग किती पट आहे? 8 × 5 = 40 आहे। त्यांनी विचारलं काय? मुलाचं सध्याचं वय, मुलाचं सध्याचं वय किती आहे? 1। मग 1 न राहता 1 ची 5 पट काय होईल? 5 वर्ष, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे। जर वडिलांचं वय विचारलं असतं तर ते 7 न होता 7 ची 5 पट 7 × 5 = 35 वर्ष हे वडिलांचं आलं असतं, जे पर्याय दिलेले नाही। मेथड कशी वाटली, कन्सेप्ट कशी वाटली, वैवारीचा संपूर्ण टॉपिक आपल्या युट्यूबला टाकलेला आहे, तुम्ही एकदा जाऊन बघू शकताय। त्यानंतर आपण 8 तासाचं महामॅरेथॉन घेतलं होतं, ज्यामध्ये 8 टॉपिक आपण डिस्कस केले आहेत, तो मॅरेथॉन पण बघा तुम्ही, तुम्हाला भेटेल आपल्या युट्यूब चॅनेलला आहे। जबरदस्त 8 टॉपिक घेतलेले आहेत, सर्वात कठीण कठीण टॉपिक मी त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत। आजपर्यंत युट्यूबला 8 तासाचं लेक्चर कोणीही घेतलेलं नाही, तर त्याचा नक्की फायदा आहे। आता याला ऑप्शन मधून कसं जायचं ते बघा, ठीक आहे? बघा, वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 7 पट, मग मुलगा जर 1 असेल तर वडील किती असतील? 7 असतील। त्यांनी विचारलं काय? 5 वर्षानंतर मुलाचं सध्याचं वय, बरोबर आहे, काय विचारलं? मुलाचं
सध्याचं वय विचारले. बघा पट दिली म्हणजे काय असते, गुणाकार असते. पट दिली म्हणजे काय असते, गुणाकार असते. मान्य आहे. बघा आपल्याला काय करायचे, 5 वर्षानंतर बेरीज किती आली पाहिजे, 50 आली पाहिजे. मग मला सांगा आता बघा, पहिला पर्याय घेतला 5, बघा याला गुणिले 5 करा, याला गुणिले 5 करा. बघा 7 5 35 आणि 5 1 5 काय, 7 5 35 आणि 5 1 5. आता ऑप्शन मधून कसं जायचं, बघा हे 5 कुठून आलं, पहिलं पर्याय. आता भरपूर जण इथं काय करतात, या दोघांची बेरीज करतात, 35 आणि 5 झालं 40, सर 50 कुठं आलं. परंतु इथं चुकले ना तुम्ही, इथं काय केलं, चुकले ना. बघा हे काय आहे, 7 पट आजचं आहे. त्यांनी इथे एक लाईन दिलेली आहे 5 वर्षानंतर. मग 5 वर्षानंतर या 35 मध्ये +5 करा, 5 मध्ये +5 करा. बघा 35 आणि 5 झालं 40, 5 आणि 5 झालं 10. बघा दोघांची बेरीज झाली 50 वर्ष. तुमचं ज्या काही उदाहरणात दिलेल्या आहेत टर्म अँड कंडिशन्स, त्या पूर्ण झाल्या. दोघांची बेरीज 5 वर्षानंतर 50 होते, आजचं 7 पट होते, म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, जो कोणी व्हिडिओ बघतो त्याला समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतोय. जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. बघा पुढचं उदाहरण आहे खूप जबरदस्त. आता हे प्रश्न कसं सोडवायचं ते बघा. आपल्याला दिलंय काय, सरासरीवर आहे, कंपनीत पुरुषांचे सरासरी वेतन 520 रुपये, स्त्रियांचं सरासरी वेतन 420 रुपये, सर्वांचं सरासरी वेतन 500 रुपये. तर पुरुष व स्त्रियांचे वेतनाचे गुणोत्तर काय असणार आहे, काय पुरुष व स्त्रियांच्या वयाचे गुणोत्तर काय असणार. आता याला जर तुम्ही एक्स घेऊन वाय घेऊन सोडवायला जाल तर तुमच्यासारखे तुमचं कोणीच काय करू शकत नाही, बरोबर. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एका वेगळ्याच मार्गाने चाललेले आहेत. बघा प्रश्न काय आहे आणि तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे, कोणत्या कन्सेप्ट वापरायचे आहेत हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत गणित हा विषय तुम्हाला खूप कठीण वाटणार आहे, मान्य आहे. तर बघा आता याला सोडवायचं कसं, याच्यासाठी एव्हरेज साठी तुम्ही एक कन्सेप्ट वापरा, ती म्हणजे एलिगेशन मेथड. एलिगेशन ही एक ट्रिक नाही, एलिगेशन ही एक मेथड आहे. याच्यावर तुम्ही ते पायडोकेनचं प्रश्न, काय कोंबड्यांचा प्रश्न, त्यानंतर एका विद्यार्थ्यांनी एवढे नेम मारले त्याला एवढे गुण कमी झाले एवढे बरोबर उत्तराला भेटतात ते प्रश्न, सरासरीचा 90% भाग एलिगेशनने सोडवू शकतो. आणि खूप सारे अंकगणितातले टाईप आहेत जे एलिगेशनने सोडवू शकताय. तर बघा याला एलिगेशन कसं लावता येईल, कोण दिलेत बघा, पुरुष दिलेले आहेत, पुरुष आहेत आणि त्यानंतर स्त्रिया आहेत, बरोबर आहे, स्त्रिया आहेत. पुरुषांचे सरासरी वेतन किती आहे, 520, स्त्रियांचे सरासरी वेतन किती आहे, 420, आणि दोघांचे सर्वांचे मिळून सरासरी वेतन दिलेलं आहे आपल्याला 500 रुपये, बरोबर आहे. बघा हे काय असते, मायनस असते, हे प्लस असते, हे प्लस असते, बरोबर आहे. बघा ह्याच्या मधून ही संख्या वजा केली जाते, 500 मधून 420 वजा केले किती झाले, 80 झाले. आणि बघा ह्या 520 मधून 500 वजा केले हे किती आले, 20 आले. हेच तुमचं गुणोत्तर आले 80 आणि 20, जे पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 2. बघा काहीच करायचं नव्हतं, फक्त वजाबाकी करायची होती. आता याच प्रश्न जर दिला तर याला सोपं रूप करता येतं. गुणोत्तर म्हणजे काय, सोप्यात सोपं करणं. मग बघा इथे 0 0 अजून पट होईल, 2 1 2 2 4 8 किती होईल, 4 5. हे पण पर्यायात आले तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 80 आणि 20 न देता 4 1 देतील. तर या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. बघा कसं प्रश्न येईल आणि कसा बदल करता आला पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे, तेव्हाच आपण कसाही प्रश्नाला शाब्दिक तरीही सोडवता येईल, चालेल. तर हा होता आजचा जबरदस्त व्हिडिओ, जबरदस्त प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोर असणारे घंटीचं बटन दाबा, म्हणजे जेव्हाही मी असे काही नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. जर माझं शिकवलेलं समजत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की सर हे प्रत्येक महाराष्ट्रातील मुलापर्यंत पोहोचावे, प्रत्येक गरीब घरातील मुलांपर्यंत माझे व्हिडिओ जावो, तर एकच काम आहे, तुमचं गुरुदक्षिणा म्हणून जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे, चालेल. आणि जेवढे शेअर कराल ते माझ्यासाठी एक मोटिवेशन असेल, जसं तुमच्यासाठी माझ्या व्हिडिओ एक मोटिवेशन ठरतात. जेवढे शेअर करणार, लाईक करणार, कमेंट्स करणार तेवढं माझ्यासाठी एक मोटिवेशन असेल, मी नवनवीन तुमच्यासाठी घेऊन येईल, चालेल. तर आज थांबतो, आजच्यासाठी एवढंच, जय हिंद.